तर एक झेरॉक्स पेपर किंवा ड्रॉईंग शीटचे कलरफुल जे कागद असतात तुम्ही ते घेऊन याचा वापर करू शकता. तसले हेच एक सेंटर पॉइंट एक फोल्ड करायची अशी दोन्ही टोक मिक्स करून त्यानंतर हे उघडून घ्यायचे. उघडल्यानंतर हे जे सेंटर आलेलं आहे या सेंटरवरून हा असा एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडून पण एक फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता हे परत असं करून घ्यायचं आहे, उघडून घ्यायचं आहे आणि परत सेंटरपासून फोल्ड करायचं आहे जसं पहिले केलं आहे त्याच पद्धतीने. ठीक आहे, परत एकदा फोल्ड केलं आहे, उघडून घ्यायचं आहे. उघडल्यानंतर काय करायचं आहे, हा इकडचा जो पॉईंट आहे हा एक विशिष्ट अंतरावरून काय करायचं सोडून द्यायचं आहे या पद्धतीने. लक्षात, आता हे उलटं करायचं आहे. उलटं केल्यानंतर काय करायचं आहे, तर त्यापूर्वी हे जे फोल्ड तुम्ही केलं आहे ना ते उघडून घ्यायचं आहे. उघडल्यानंतर परत हा जो ट्रायंगल आहे हा इफेक्ट तयार करायचा आहे त्या फोल्डवरच. या साईडला पण तसंच करायचं आहे, त्या रेषेवरच यायला पाहिजे हे लक्ष घ्यायचं आहे जसं आपण फोल्ड केलं होतं त्या पद्धतीने. लक्षात, आता हे उलटं केल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी परत आपल्याला एक ट्रायंगल करायचं आहे. फक्त किती घ्यायचं आहे, तर हे विशिष्ट अंतर घ्यायचं आहे, थोडंसं जास्त अंतर न घेता या पद्धतीने आणि या साईडने तेवढंच अंतर. फक्त आता लक्ष देत हे जेवढं अंतर असेल तेवढंच या साईडला करायचं आहे. वाटलं तुम्ही स्केलपट्टी हातात करू शकतात जेणेकरून अंतर हे कमी जास्त होणार नाही. आता हे जे टोक उरलेले आहेत याला परत असंच फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि या साईडला पण तसंच करून घ्यायचं आहे. मी जे अंतर उरलं आहे इथून घेतलं आहे आपण, ठीक आहे ना, इकडचं तसंच करून घेऊ. आता हे जे फोल्ड केले आपण हे सगळे उडून घ्यायचे या पद्धतीने. लक्षात, आणि त्यानंतर उघडल्यानंतर हे जे आहे हा सेंटरपासून याला फोल्ड करायचं आहे असं. तर दक्षता की कागद फाटणार नाही जसं माझा इथं थोडंसं क्रॅक झालेलं आहे या पद्धतीने आणि इकडून पण तसंच याच पद्धतीने. लक्षात, आता हे उलटं करून घ्यायचं आहे. उलटं केल्यानंतर हा जो इथून जो हा तुमचा भाग आहे हा एका स्केलच्या साह्याने किंवा हातानंच फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं याच पद्धतीने. ठीक आहे ना, फक्त फोल्ड करताना व्यवस्थित करायचं जेणेकरून ते. तर मित्रांनो, या प्रकारे आपण फोल्ड केलेलं आहे. आता नंतर काय करायचं आहे, हे दोन बोटांनी आतमध्ये घ्यायचं आहे असं आणि याला असं जवळ करायचं आहे. जवळ केल्यानंतर इथं जो फोल्ड आहे हा या फोल्डवर आत दाबायचं आहे पहिले असं या नंतर आतमध्ये घ्यायचं आहे. बस ह्या दोन फोल्ड जर तुम्ही व्यवस्थित जर केलं मित्रांनो तर तुमचा जो स्टँड आहे तो तयार होऊन जाईल. लक्षात, आणि तेव्हा तुम्ही तुमचा फोन हा स्टँड करू शकता. आता हा जो पेपर आहे हा झेरॉक्स पेपर मी वापरलेला आहे. जर पेपर हा थोडासा रफ असेल तर तुम्ही या पद्धतीने चांगल्या प्रकारे तयार करू शकतात घर बसल्या. आता हा आहे तुमचा पेपरचा मोबाईल स्टँड. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा, दुसऱ्यापर्यंतही पोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यावर सगळ्याचे धन्यवाद. धन्यवाद आणि